हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे 4 जानेवारी आणि आपलं न्यू इयर केव्हा स्टार्ट झालेलं आहे. माझा ब्लॉग थोडासा लेट आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. अँड मी 31 डिसेंबरला ब्लॉग स्टार्ट केलेला होता, म्हटलं वर्षाच्या शेवटीचा ब्लॉग शूट करूया. मी स्टार्ट पण केला बट समहाव कम्प्लीट नाही झाला तो ब्लॉग. आजकाल बाळामध्येच माझा सगळा टाईम जातो, त्याच्या स्केड्यूलप्रमाणे माझं स्केड्यूल असतं. स्लीपलेस नाईट्स चालू आहेत अँड न्यू मॉमचा पूर्ण एक्सपिरियन्स माझा सध्या चालू आहे. सो माझ्या व्लॉगमध्ये थोडासा गॅप पडतो बट माझ्यासाठी सध्या ती प्रायोरिटी आहे, सध्या ते इम्पॉर्टंट आहे. आणि मी हॅप्पी आहे, कितीही थकलेले असले आणि कितीही कंटाळा आला असला बट जेव्हा मी पिलूला बघते तेव्हा माझा सगळा थकवा निघून जातो आणि असा वेगळा सुख सुकून जो म्हणतात ना तो त्याच्याकडे बघितल्यावर भेटतो. आणि तो वेगळाच आहे, म्हणजे तो सांगूच शकत नाही शब्दामध्ये. आणि 2023चं ते माझं सगळ्यात बेस्टेस्ट गिफ्ट आहे. 2023 काय आत्तापर्यंत म्हटलं तरी चालेल. अँड 2023 माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स होता, मदरहूडचा, प्रेग्नन्सी जर्नीचा. आणि आय थिंक लाईफ चेंजिंग आहे ते सगळं. ती स्ट्रेंथ आणि म्हणजे जी स्ट्रेंथ आपल्याला आई बनल्यावर येते ना ती वेगळीच असते आणि ती जर्नी पण पूर्ण वेगळी असते, तो एक्सपिरियन्स पण पूर्ण वेगळा असतो जो मला 2023 मध्ये मिळालेला आहे. माझं पूर्ण वर्ष त्यामध्येच गेलं असं म्हणायला हरकत नाही. तर काल 3 जानेवारीला माझी ॲनिव्हर्सरी होती आणि प्रभाकर पण काल आलेला होता सकाळीच. बट सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, मला ताप आलेला होता, कणकण होती. सो मी सकाळी व्लॉग स्टार्टच नाही केला, अदरवाईज माझे दुसरे प्लॅन्स होते. बट अचानक मला सकाळी कणकण ताप आल्यामुळे मला दवाखान्यात जावं लागलं, जिथे माझी डिलिव्हरी झाली होती तिथे. सो मग नंतर संध्याकाळी मी व्यवस्थित झाले टॅबलेट्स वगैरे घेतल्यानंतर, त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे केलं. तर ते मी तिथून पुढे शूट केलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घ्या आणि आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन बघून घ्या. आणि प्रभाकर आलेला होता, सो काल असं थोडं छान वाटलं, खूप दिवसांनी तो आलेला होता. आणि तो रात्री होता, सकाळी निघून गेला बिकॉज त्याच्या खूप चांगल्या फ्रेंडचं आज लग्न आहे त्याच्यामुळे. तर तो सकाळीच लवकर गेला. तर जे मी काल शूट केलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या अँड व्लॉग कंटिन्यू करा. अँड अजून एक गोष्ट, बाळाला भेटून खूप सारे लोक गेलेले आहेत, फॅमिलीमधले, फ्रेंड्स, रिलेटिव्ज. मी हॉस्पिटलमध्ये असताना पण घरी आल्यानंतर, बट प्रत्येक वेळी मी शूट नाही करत, ज्या ज्या वेळेस मला पॉसिबल होतं, काही स्पेशल असेल त्याच दिवशी मी शूट करते. सो ते काहीच मी शूट नाही केलेलं. अँड जेव्हा माझे 9व्या महिन्यातले पण खूप सारे असे प्लॅन्स होते की मॅटर्निटी वियरचा एक हॉल करूया, त्याच्यानंतर हॉस्पिटल बॅग चा एक व्हिडिओ करूया, ते सगळं पाईपलाईनमध्ये होतं. बट माझी डिलिव्हरी पण अगोदर झाली सो मला ते पण शूट करायला नाही जमलं. हे सगळे पाईपलाईनमधले ब्लॉग्स होते आणि सगळं खूप अचानक झालं. बट सध्या मी हळूहळू रिकवर होत आहे. सी सेक्शनमध्ये तुम्हाला 40 दिवस तरी लागतात की तुम्ही फुल्ली रिकवर होता, अदरवाईज तो थोडा थोडा पेन असतोच. मला जमलं तर मी पूर्ण एक सी सेक्शन एक्सपिरियन्सवरचा ब्लॉग बनवणारच आहे. सो माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी त्यामध्ये तुमच्यासोबत सगळा शेअर करेन. तर येस, आता तुम्ही पुढचं सेलिब्रेशन बघून घ्या अँड सांगा कसं वाटतं ते सेलिब्रेशन. हा होता आमचा सेलिब्रेशनसाठीचा केक, कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली माझा, प्रभाकर आणि पिलो असा आमचा तिघांचा फोटो मला टाकायचा होता बट त्याचं फेस अजून रिव्हील केलेलं नाही. सो मग ते नाही टाकलं केकवरती, मग तर इट्स अ बॉयवाला जो आमचा फोटो होता तो मी केकवरती टाकला बिकॉज ही ॲनिव्हर्सरी स्पेशल होती, बिकॉज ह्यावेळेस आमच्यासोबत पिलो होतं. इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला स्टार्ट झाली. आमच्याकडे कुठलंही सेलिब्रेशन असू दे त्याची सुरुवात नेहमी औक्षणाने होते. घरातले सगळे औक्षण करतात आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग होतं किंवा कुठलीही पण एखादी गोष्ट असेल तर ती केली जाते. सो तेच वहिनी ते औक्षण करत होत्या.
सेलिब्रेशन केलं, जेवण वगैरे केलं अँड जेवणामध्ये आज मटण होतं, बिर्याणी होती जावई स्पेशल अँड बाळाला पण फीड करायचं होतं, तर बाळ फायनली आत्ता झोपलेलं आहे. सो प्रभाकरला मला गिफ्ट द्यायला वेळच नाही भेटला, तर मी प्रभाकरचं एक छोटंसं प्रभाकरसाठी छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे, ते युजफुल राहणार आहे त्याला म्हणून घेतलेलं आहे. सरप्राईज तर तुला सरप्राईज, तर काय गेसेस आहेत का तुला की मी काय गिफ्ट घेतलं असेल? छोटस आहे, हिंट पण दे ना. युजफुल आहे, डेली लाईफ मध्ये युज करू शकतोस. कारच काहीतरी असं डेली लाईफ मध्ये कारच मोबाईल कव्हर डेली टी शर्ट शर्ट शॉर्ट्स ट्रॅक पॅन्ट नाही असं काही नाही. तर सांग फायनली घेऊया, आता बघूया. तर हे वन प्लसचे आहेत अँड प्रभाकर ह्याचा खूप यूज करतो, मध्ये त्याचं एक पडलेलं होतं म्हटलं हा देऊया त्याला. अँड ह्याला सगळ्यात जास्त युजफुल राहणारी गोष्ट म्हणजे ही आहे त्याच्यामध्ये, तर म्हटलं वन प्लसचं देऊ. तसं तर ॲपलचं द्यायचं होतं, बट म्हटलं एवढ्या ह्या गोष्टीमध्ये मला ते पैसे इन्व्हेस्ट नाही करू वाटले इतके सारे, आणि ते पण एक पडलं की मग संपलं. म्हटलं नको ॲपलचं नको द्यायला, आपलं वापरणं पण तसं असते. हा आणि त्याचं वापरणं पण बिलकुल नीट नसते, त्याच्यामुळं मग म्हटलं हे घेऊयात. इयरबड्स आणि ॲपलचे काय एअरपॉड्स असतात. तर यस, हे तर आवडलं का गिफ्ट? छोटस युजफुल आहे खूप. हा, गाडीत बोलताना लावून बोल. हा, आणि कुठ पण म्हणजे कार मध्ये येतो घरी हा ऐकताना असं. आणि माझं गिफ्ट कुठे आहे? तुला पाहिजे गिफ्ट नाही, चेष्टा करतोय. तुझं गिफ्ट केलंय मी ऑर्डर, आणि ते खरं तर काल येणार होतं पण काल काय आलं नाही, आणि मला सकाळी यायचं होतं शिरायला, पण आज आले ते आता 10 वाजता. बघू मी तुला पोच करेल. बट मला सांगा की जर गिफ्ट द्यायचं आहे तर आधी प्री प्लॅन नको करायला का साहेबांनी? मुलांचं असंच असतं. बट ठीक आहे, काय केलंस गिफ्ट ऑर्डर? ते आता आल्यावरच. मला आता जेव्हा भेटेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन, आता कधी भेटेल ते बघू. तुला पण युजफुल गोष्टच केली आहे, पण आत्ता नाही नंतर होईल, घरीच आहे. चालेल, बघू काय आहे ते. सो असं होतं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन अँड येस, आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि असे माझे ब्लॉग असेच होत आहेत, कारण सगळं स्केड्यूल बेबीच्या स्केड्यूलप्रमाणे असतं, तर थोडंसं पुढे मागे होते. बट ठीक आहे, थोडे दिवस एकदा सगळं व्यवस्थित, बेबी थोडा मोठा झाला, रोटी व्यवस्थित बसलं तर व्यवस्थित व्लॉग्स येतील. अँड आता कसं थोड्या थोड्या टप्प्यामध्ये व्लॉग शूट करणं होतं. सो येस, आमच्या ॲनिव्हर्सरीचं छान झाला, चांगला गेला, ॲटलीस्ट सेलिब्रेशन तरी चांगलं झालं. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर द वॉचिंग. येस, थँक्यू, बाय बाय.